कोरोना केंद्रीय बजेटमध्ये राज्याचे एका उपमुख्यमंत्र्यांनी एवढे एवढे पैसे आम्ही आणले आहेत म्हणून दाखवले, एक किरकोळ रक्कम आहे ती, काय इतक्या हजारो कोटी रुपये दुसऱ्या राज्यांना 50-50 हजार कोटी दिले, त्यावेळी तुम्ही बेरीज करून काही चालू असणाऱ्या योजनेवर दिलेले, आता MUTP 3 मुंबई प्लॅन ही चालू योजना आहे, नवीन काय तर इतर आमच्या वेळेपासून 2002-2001 सालापासून MUTP 1 MUTP 2 MUTP 3 चालूच आहे, त्यामुळं अशा त्या योजना आहेत की ज्याची यादी करून फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे, पण महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे. महाराष्ट्रातल्या शेती उत्पादक जे ऊस कांदा उत्पादक आहे, सोयाबीन आहे, कपाशी आहे, या सगळ्यांना, संत्रा आहे, केळी आहे, ऊस उत्पादक आहे, या सगळ्या उत्पादकांना आधार देण्याचं, दिलासा देण्याचं काहीच काम ह्याच्यात झालेलं नाही. दुसऱ्या बाजूने खताच्या किमती कमी करण्यासाठी काही उपाययोजना नाही. तिसऱ्या बाजूने महाराष्ट्रात आता मतं मिळालेली नाहीत, म्हणून केंद्र सरकारची नजर महाराष्ट्राकडे बघण्याची आता अधिक करडी झालेली दिसते. आणि महाराष्ट्रांना आम्हाला, म्हणजे तुम्ही आम्हाला मतं द्या, आम्ही तुम्हाला निधी देऊ, ही जी काही लोक महाराष्ट्रात भाषणं करतात, तशी पद्धत आता केंद्रीय स्तरावर देखील अवलंबायला लागलेले दिसतात.